नमस्कार, मी रानी कासलीवाल, एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत। पकड वॉरंट असलेले माजी आमदार शंकरराव गडाख रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात शरण आले, मात्र शनिवारी घरी न आढळल्याचा अहवाल देऊन वॉरंट न्यायालयात पाठवले आहे। आता वॉरंट नसल्याने तुम्हाला अटक करता येणार नाही असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले, त्यामुळे 3 तास स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात बसून राहिलेले माजी आमदार शंकरराव गडाख हे परत गेले। पकड वॉरंट असलेले माजी आमदार शंकरराव गडाख हे रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात शरण आले, मात्र शनिवारी घरी न आढळल्याचा अहवाल देऊन वॉरंट न्यायालयात पाठविलेले आहे। आता वॉरंट नसल्याने तुम्हाला अटक करता येणार नाही असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले, त्यामुळे 3 तास स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात बसून राहिलेले माजी आमदार शंकरराव गडाख हे परत गेले। नगर औरंगाबाद रस्त्यावरील वडाळा बहिरोबा येथील शेतकरी आंदोलनाप्रकरणी माजी आमदार शंकरराव गडाख आणि इतर कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। न्यायालयीन कामकाजाकरिता हजर न राहिल्याने त्यांच्या विरुद्ध वॉरंट जारी करण्यात आले होते, तरीही ते गैरहजर राहिल्याने पकड वॉरंट काढण्यात आले होते। शनिवारी गडाख यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले होते, त्यामुळे शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यांच्या शहरातील यशवंत कॉलनीत असलेल्या घरात जाऊन माजी आमदार शंकरराव गडाख यांचा शोध घेतला, मात्र ते तेथे आढळून आले नाही असा अहवाल पोलिसांच्या वतीने देण्यात आला आहे। दरम्यान शनिवारी गडाख यांच्या वतीने वकिलांनी न्यायालयात अर्ज करून त्यांना न्यायालयात हजर राहण्यास 29 मे पर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली होती। न्यायालयाने तो अर्ज नामंजूर केला होता, त्यामुळे माजी आमदार शंकरराव गडाख हे रविवारी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाले। मला अटक करा अशी विनंती गडाख आणि त्यांचे वकील स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करीत होते। नेवासा कोर्टाने शेतकऱ्यांचं जे आंदोलन झालं होतं त्या संदर्भामध्ये एक केस माझ्यावरती दाखल झालेली होती, तर त्याचं वॉरंट कालची मुदत होती आणि काल अनपेक्षितपणे LCB चे पोलीस हे सगळे माझ्या घरी माझी झडती घेण्याकरता घराची झडती घेण्याकरता आले होते। तर सर्वप्रथम मी LCB चे जे पोलीस आहेत त्यांना या बाबतीत अजिबात दोष देत नाही, मी ते नंतर बोलेल, परंतु काल ते जे वॉरंट LCB चे पोलीस हे माझ्या अटकेचं घेऊन आले होते, काल मी काही कारणामुळे वेळेत पोहोचू शकलो नाही। मी आटोकात प्रयत्न केला वेळेत पोहोचण्याचा, पण काल मला पोहोचता आलं नाही, परंतु घरी आल्यानंतर मला हा सर्व प्रकार समजला आणि सकाळी उठल्यानंतर कालचं जे वॉरंट LCB ने माझ्यावरती बजावलं होतं आणि कारवाई करण्याकरता आले होते, तर ते वॉरंट माझ्यावरती बजवा आणि मला अटक करा याच्याकरता मी स्वतःहून इथे LCB ऑफिसमध्ये आलेलो आहे। तो की मला अटक करा आणि घेऊन जा, तर ते काहीतरी चौकशी करू, अटक वॉरंट तुमच्यावरती नाही आहे, असे जरा वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत, तर बघूया काय होतं। आता ते काल जे पोलीस तुमच्या घरापर्यंत आले होते, राजकीय दबावने आले होते किंवा अजून याच्यामध्ये काही? मला त्या बाबतीत आत्ता काही बोलायचं नाही, परंतु आमचं कुटुंब हे एक सुसंस्कृत कुटुंब आहे। मी LCB च्या पोलिसांना अजिबात दोष देत नाही, परंतु ही जी कारवाई सोनई पोलीस स्टेशनने माझ्यावरती करायला पाहिजे होती, ती सोनई पोलीस स्टेशनने ही कारवाई का केली नाही आणि सोनई पोलीस स्टेशनच्या सांगण्यावरनं ही एक छोटीशी कारवाई, छोटासा हा एक मुद्दा होता की कोर्टाचा आदेश आलेला आहे, वॉरंट आलेला आहे, सोनई पोलीस स्टेशनने मला सांगायचं की असं असं वॉरंट आलेलं आहे, मी स्वतःहून पोलीस स्टेशनला हजर झालो असतो, परंतु मला अजिबात कळवण्यात आलं नाही आणि माहिती अशी मिळाली की काहीतरी वेगळं सांगण्यात आलं की आमच्याच्याने हे शक्य होणार नाही, फार काही मोठ्या घटना होतील, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहील आणि हे सांगणारं कोण आहे याचा शोध तुम्ही मंडळींनी घेतला पाहिजे। याच्या पाठीमागे मला राजकीय वास नक्कीच जाणवतो, अजूनही मी माहिती घेतो आहे, परंतु अशा छोट्याशा वॉरंटकरता LCB सारखं इतकं म्हणजे कार्यक्षम पोलीस स्टेशनचं जे सर्वात कार्यक्षम कुठलं खातं असेल तर LCB चं खातं आहे, अशा खात्याच्या लोकांकरता म्हणजे ही छोटीशी कामगिरी सोपवणी हे मात्र दुर्दैवी आहे। तुमच्या विरुद्ध शनिवारच्या तारखेचे वॉरंट होते, तुम्ही आढळून आले नसल्याने वॉरंट लेखी अहवालासह न्यायालयात पाठविले आहे, आता आमच्याकडे वॉरंट नाही त्यामुळे अटक करता येणार नाही असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले। तब्बल 3 तासानंतर शंकरराव गडाख स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयातून निघून गेले। प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर।